जन्माला येण्यापूर्वी कुठे होतो, काय होतो, कसा होतो, इथे जन्माला देवाने का पाठवलं, इथे मला नेमकं निश्चित काय प्राप्त करायचंय, माझ्या भविष्यामध्ये माझ्या जीवनामध्ये जीवन जगत असताना मला काय प्राप्त करायचं आहे, माझ्या जीवनाचं लक्ष कोणतं, तर केवळ ईश्वर प्राप्ती आणि प्रभू परमात्म्याची जाणून भक्ती याजसाठी केला होता अट्टहास. मगाशी पाहिली आपण मिरवणूक या ठिकाणी जाताना, त्याच दिशेने आपल्यालाही जायचं आहे. ज्ञानी असू द्या, अज्ञानी असू द्या, गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, आज ते गेले उद्या आपण जाणार आहोत. अमरपट्टा घेऊन कुणी आलेलं नाही, पण तो दिवस गोड करायचा आहे. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. मग आता हा दिवस गोड कशाने होईल? आणि म्हणून माय बापानो ही सोय आपल्याला संत शिकवतात. सद्गुरुवा चोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय अधी अधी, आपण आसारिके करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. गुरु वेगळा आणि सद्गुरु वेगळा, बरं का? गुरु गल्ली बोळातून पुष्कळ असतात, गावोगावी असतात. समर्थ दासबोध्या ग्रंथामध्ये लिहितात, कुणी तंत्रगुरु, कुणी मंत्रगुरु, कुणी विद्यागुरु, कुणी अविद्यागुरु, गुरु असो असे अनेक, परी मोक्षदाता सद्गुरु वेगळाची, जो आत्मा परमात्मा भेटवी तोची सद्गुरु जाणावा. गुरु वेगळा आणि सद्गुरु वेगळा. लहानपणी आम्ही चौथी पाचवीच्या इयत्तेत शिक्षण घेत असताना आम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न पडायचा, फरक स्पष्ट करा. आता आपणही आपण फरक स्पष्ट करूया. एका रकाण्यामध्ये गुरूंना ठेवूया, एका रकाण्यामध्ये सद्गुरूंना ठेवूया. कारण गुरु गल्लीबोळामधून भरपूर आहेत, पण सद्गुरु प्रत्येक युगायुगाला एकच येतात, ईश्वरी अवतारी करून ईश्वराच्या परब्रह्माच्या मूळ स्वरूपाची प्राप्ती तुम्हाला करून देतात. मासे गुरु आणि सद्गुरु यामधला फरक काय आहे? तर गुरूंचं पहिलं लक्षण आहे, गुरु शिष्य बनवतात. आणि सद्गुरूंचं पहिलं लक्षण आहे, आपणा सारिके करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी, कृपा कटाक्षे मज निहाळिले आणि आपुल्या पदे वैसविले. हे वैशिष्ट्य आहे सद्गुरूंचं. गुरु बंधनामध्ये अडकवतात, इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, हे करू नको, ते करू नको, मला विचारल्याशिवाय. सद्गुरु बंधन तोड मिलावे राम, सर्व कर्म आणि बंधनातून त्या जीवाची मुक्ती करून त्याला शिवाची सांगड घालून देतात, आत्म्याला परमात्म्याचं नातं जोडून देतात. गुरु येनकेन प्रकारे माझं नाव कसं मोठं होईल, मला प्रसिद्धी कशी मिळेल, माझ्या फडाचं माझ्या गादीचं नाव कसं मोठं होईल, याच्याकडे त्याचं लक्ष असतं. सद्गुरूंना असलं काही करावं लागत नाही, ते मूळचे चालौकिक असतात. जिथं जिथं म्हणून जातील तिथं तिथं मोठं तीर्थक्षेत्र म्हणून जातं. आणि हल्ली कलियुग आहे, कलियुगामध्ये असेही काही गुरुदासने पाहिले, शिष्यानं दर्शन घेत असताना मनासारखी दक्षिणा जर चरणावरती नाही ठेवली तर गुरु गुरगुरतात सुद्धा. मग आता सद्गुरू ओळखावा तरी कसा, की जो ईश्वरी अवतारी आहे, ब्रह्मज्ञान देणार आहे, देवाशी आमची ओळख करून देणार आहे, असा सद्गुरू ओळखावा कसा? तर वेदांतांनी चार प्रमुख लक्षणं लिहून ठेवलेली आहेत. पूर्ण संत ओळखावा कसा, पूर्ण सद्गुरू ओळखावा कसा? पहिलं लक्षण आहे, सद्गुरू श्रोत्रिय असावेत. शब्द संस्कृत आहे, पण त्याचा मराठीत अर्थ असा होतो की जेव्हा आम्ही देव जाणण्यासाठी सद्गुरूंच्या सन्मुख बसतो तेव्हा सद्गुरूंनी आमच्या हिंदू धर्म संस्कृतीत जेवढे म्हणून धर्मग्रंथ आहेत त्या धर्मग्रंथशास्त्राच्या पुराव्याने आम्हाला देवाची ओळख करून द्यावी, याला श्रोत्रिय असा शब्द वापरलेला आहे. दुसरं लक्षण आहे ब्रह्मनिष्ठ, म्हणजे त्यांना स्वतःला देवाची ओळख पाहिजे. आम्ही ज्या गुरूंच्याकडे जातो त्यांना जर देव माहिती नसेल तर ते देव कुठला दाखवतील, प्रेमाने बोला. म्हणून सद्गुरू ब्रह्मनिष्ठ पाहिजे, त्यांना स्वतःला देवाची ओळख पाहिजे. तिसरं लक्षण आहे, सद्गुरू दयाळू आणि कृपाळू असावेत. कारण सत्संगमध्ये येणारे सगळेच काही शुद्ध सात्विक पाक पवित्र लोक इथे येतात असं नाही. सकळांशी येते आहे अधिकार आणि कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कलियुगामध्ये हरीच्या नामामध्ये उद्धार आहे म्हणून सांगितलेलं आहे. सत्ययुगामध्ये ध्यानाने भक्ती झाली, त्रेतामध्ये यज्ञाने झाली,
द्वापारामध्ये पूजन अर्चनेने झाली आणि कलियुगी उद्धार हरीच्या नामे. पण नुसतं नाव घेऊन कुणाचं काम होणार नाही. आमच्या सर्व वारकरी संतांनी नामस्मरण घेतलं पण त्यांच्या सर्वांच्या जीवनामध्ये सद्गुरूंची कृपा आहे. देवी देवतांना सुद्धा सद्गुरू करावा लागलेला आहे. परब्रह्म राम वशिष्ठा शरण कृष्णे सांदीपणी सद्गुरू केला. स्वतः प्रभू रामचंद्रजी देव होते पण त्यांना सुद्धा वशिष्ठांच्या चरणावरती झुकावं लागलेलं आहे. रामाशीच असता जर राम ठावा तर मग का शरण जावं वशिष्ठाशी. राम हा सुत पुत्र दशरथाचा कालचा परी अनंत युगीचा हा आत्मा राम. पुढे कृष्ण अवतारामध्ये सांदीपणी ऋषींच्या आश्रमामध्ये जाऊन ब्रह्मज्ञान घ्यावं लागलेलं आहे. आमची संत परंपरा सुद्धा याहून काही वेगळी नाही. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतायाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष ओळला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवासार चोजविले ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण आणि दिदले संपूर्ण माझे हाती. निवृत्ती म्हणजे देव. देव कसा आहे? निर्गुण आहे. तुम्ही आम्ही सगुण आहोत. देव निराकार आहे. तुम्ही आम्ही साकार आहोत. देव अद्वैत आहे. तुम्ही आम्ही द्वैतामध्ये आहोत. देव अरूप आहे. तुम्ही आम्ही रूपामध्ये आहोत. देव प्रकाश आहे. तुम्ही आम्ही अंधारामध्ये आहोत. देव तेज आहे. तुम्ही आम्ही तिमिरामध्ये आहोत. आणि म्हणून परमार्थ कसा असावा? ज्या कुळात माझा जन्म झाला आमचे नामदेवराय समजावून गेले. झनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा जेने माझ्या मना बोध केला. पण देवाने सुद्धा काय वैशिष्ट्य करून ठेवले पाहना. देव निर्गुण आणि संत सगुण. पण निर्गुणाला जाणायचं असेल तर सगुणाला शरण जावं लागते. आणि सगुण निर्गुणाशिवाय अस्तित्वात राहू शकत नाही. माऊलींचा एक देवाविषयी मला आवडणारा अभंग सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल की देव आहे तरी कसा. माऊली म्हणतात, मूळ नाढाळ शाखा न पल्लव आणि तो हा कैसा देव आला घरा. निर्गुणपणे उभा सगुणपणे शोभा जीव शिव प्रभा दावित आहे. न कळे याची गती न कळे याची लीला आपेआप सोहळा भोगित आहे. ज्ञानदेव म्हणे न कळे याची थोरी आणि आपण चराचरी नांदतसे. देव कसा आहे पहा. ज्याला मूळ नाही ढाळ नाही शाखा नाही पालव नाही असा देव आमच्या देहरूपी घरामध्ये निर्गुणपणे तो आतमध्ये उभा आहे. आणि म्हणून मी सांगलीहून इथे आलोय. तुम्ही पण सत्संगला आला आहात. तो आतला जर निघून गेला तर मग मगाशी जशी यात्रा गेली त्या यात्रेतून आपल्यालाही जावं लागतं. आणि म्हणून त्याच्या सत्तेनं सगळं काही चाललेलं आहे. आपलं शरीर कोणाच्या सत्तेनं चालतं? जन्माला आल्यापासून कधी आपण विचार केलाय कायचा? बरं, आपलं शरीर सोडा, संपूर्ण जग रहाटी चालते कुणाच्या सत्तेने? नामदेवराय म्हणतात, तुझी या सत्तेने वेदांशी बोलणे सूर्याशी चालणे तुझी या सत्ते ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा स्वामी वर्म जाणून मी शरण आलो. माय बापानो, सर्व संतांमध्ये श्रेष्ठ संत ठरले तर संत शिरोमणी नामदेवराय. की ज्यांना सगुणामध्ये देव आधी भेटला आणि निर्गुणात नंतर भेटला. मोठा अधिकार मोठं सामर्थ्य. नामदेवानी कीर्तन करावं देवानी तल्लीन होऊन नाचावं. नामदेवानी घास चरावा देवाने तो खावा. एवढा मोठा अधिकार. पण याने झालं काय? गर्व आला ना. आणि मग तो गर्व हरण करण्यासाठी संत मांदियाळींनी एक मेळा भरवला आणि त्यामध्ये गोरोबा काकांनी थपाटणं हातात घेतलं, प्रत्येकाच्या डोक्यात मारलं, कोणालाही राग आला नाही. पण राग आला तो आमच्या नामदेवांना. म्हटले, काका पाहुणचार करायचं, संत सेवा करायची म्हणून प्रेमाने घरी बोलवलं आणि असं कपाळ काय फोडलं, डोकं काय फोडलं? आणि एकच हाशा पिकला. आणि मुक्ताबाई म्हणते, अखंड जयाला देवाचा शेजार कारे अहंकार गेला नाही. सगळ्यांनी नामदेवांचं दर्शन घेतलं पण मुक्ताबाईने दर्शन घेतलं नाही. ती म्हणते, बरे असेल देवाचा शेजार देवाचा घरोबा पण मी नाही दर्शन घेणार. म्हणे मुक्त अवस्था होती. सर्वांनी दर्शन घेतलं पण म्हणले ते कोणाच्या चरणावरती झुकले का?
आणि म्हणून संतानो मग राग आला तो फक्त नामदेवजीना आणि कच्चं मडकं म्हणून त्या ठिकाणी हिनवलं संतानी. धाव घेतली पांडुरंगाच्या चरणावरती, मिठी घातली, पंढरपूरला गेले, म्हणले देवा प्रगट व्हा नाहीतर रक्ताचा सडा शिंपेन तुमच्या अंगावरती चरणावरती. आणि काय आश्चर्य, पांडुरंग परमात्मा प्रगट झाले, सगुण रूप धारण केलं. म्हटले अरे नामदेवा एवढ्या घाई गर्दीत का आलास गडबडीत? म्हणतात देवा तुम्हाला ठाऊक आहे तुम्ही अंतर्यामी आहात, मी कीर्तन करावं तुम्ही तल्लीन होऊन नाचावं. देव म्हणतात हो. मी घास तरावं तुम्ही तो खावा. देव म्हणतात हो. अरे मग झालं काय? म्हणजे बस त्या संत मांदियाळींनी मला कच्चं मडकं म्हणून हिनवावं, माझा अवमान करावा, न्याय देणारे तुम्ही आहात, तुम्हीच न्याय द्या. पांडुरंग परमात्मा नामदेवांच्याकडे बघून मिस्किलपणे हसले, म्हणले अरे नामदेवा खरं सांगू का, तुझ्या बालहट्टासाठी मला हे सगळं करावं लागलं रे, पण तुला सुद्धा हा निसर्गने मोडता येणार नाही, तुला सुद्धा सद्गुरूलाच शरण जावं लागेल. आणि स्वतः पांडुरंग परमात्म्याने बोट करून दाखवलं, म्हणले जा परभणी जिल्ह्यामध्ये औंढ्या नागनाथाच्या मंदिरामध्ये, तुझा सद्गुरू तुझी वाट पाहत बसलेला आहे, जा त्याच्या चरणावरती शरण आणि माझ्या मूळ तत्व स्वरूपाला जाणून घे. तुझ्यासमोर तू जो आत्ता साडेतीन हाताचा उभा देह पांडुरंग म्हणून विठ्ठल म्हणून तुझा अनुभवतोयस पाहतोयस, अरे हा खरा नव्हे. माझ्या निज स्वरूपाला तत्व स्वरूपाला जर तुला जाणायचं असेल तर तुला सुद्धा गुरु करावा लागेल. आणि मग आज्ञा घेतली, नमस्कार केला आणि परभणी जिल्ह्याच्या दिशेने चालू लागले औंढ्या नागनाथाच्या मंदिरामध्ये. तिसऱ्या दिवशी सायंकाळची वेळ होती, एक मिनमिनता दिवा देवळात जळत होता आणि एक वृद्ध गृहस्थ पिंडीवरती पाय ठेवून निवांत झोपला होता. ते दृश्य बघितल्यानंतर विकल्प मनात निर्माण झाला, म्हणले काय सांगावं देवांना, असल्या सद्गुरूंच्याकडे मला पाठवले, अरे हा तर चक्क देवावरती पाय ठेवून झोपलाय, पिंडीवरती पाय ठेवून झोपलाय, पण आता आदेश मानायचा आहे. म्हटले ओ बाबा. म्हणे काय झालं? अहो पिंडीवरती पाय ठेवून काय झोपलात, देवावरती पाय ठेवून काय झोपलात? तेव्हा ते बाबा म्हणतात हे बघ बाबा, मी आता थकलो आहे, माझी सर्व इंद्रिय थकलेली आहेत, आता माझा माझ्या इंद्रियांच्यावरती ताबा नाही, तो कृपा कर तूच जवळ ये आणि माझी ही पावलं बाजूला ठेव. जवळ गेले, पावलं हातात घेतली, बाजूला ठेवली, खाली शिवलिंग तयार. म्हणे हा काय चमत्कार, त्या बाजूला ठेवतात खाली महादेवाची पिंड तयार. म्हणे ओ बाबा. म्हणे काय झालं? म्हणले हा काय चमत्कार. म्हणे काय झालं? अहो तुमचे पाय जिथं ठेवीन तिथं देव. ते म्हटले जिथं देव नाही तिथं ठेव. आणि त्याच ठिकाणी माय बापानो आज निरंकारी बाबा हरदेवसिंगजी महाराज जगाला जो बोध देतात, ब्रह्मज्ञान देतात, तेच ब्रह्मज्ञान विसोबा खेचरजींनी नामदेवरायांना दिलं. आणि मग हे चराचरामध्ये ब्रह्मांडामध्ये व्याप्त असलेलं स्वरूप पाहिल्यानंतर नामदेवराय म्हणतात नामा म्हणे खेचरपाई मज ओळख झाली सर्वाठाई, जिकडे जिकडे म्हणून माझी दृष्टी जाईल नजर जाईल तिकडे तिकडे मला आता देव दिसू लागला. आणि मग हे सत्य जाणल्यानंतर माऊली महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांची आज्ञा घेऊन 12व्या शतकामध्ये संत शिरोमणी नामदेवराय पंजाबला गेले, नाचू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञान दीप लावू जगी म्हणून या सत्याचा प्रचार आणि प्रसार पंजाबपर्यंत घेऊन पोचवला. त्या ठिकाणी अनेक संत महापुरुषांनी संत शिरोमणी नामदेवजींच्याकडून ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतलं. त्यानंतर काही काळ हे ज्ञान लोप पावलं आणि पुन्हा इसवी सन 1929 सालापासून पाकिस्तानमध्ये पेशावर या ठिकाणी या संत निरंकारी मिशनची मंडळाची स्थापना झाली. बाबा बुटासिंगजी महाराजांनी हे ज्ञानाची वेल, हे ज्ञानाचं रूप पुन्हा लावलेलं आहे. आज त्याचा वटवृक्ष हो पाहतो आहे. आज वर्तमान समयाला निरंकारी बाबा हरदेवसिंगजी महाराज संपूर्ण ब्रह्मांडामध्ये, संपूर्ण विश्वामध्ये अखंड मानव मात्रांपर्यंत या सत्याला पोहोचवत आहेत. बाबाजींचा संदेश आहे एक को जानो, एक को मानो और एक हो जाओ. तर संतानो आज वर्तमान समयाला निरंकारी बाबा हरदेवसिंगजी महाराज हे पूर्ण संत आणि सद्गुरू आहेत. कारण ही चारही लक्षणं आहेत, श्रोतरीय, ब्रह्मनिष्ठ, दयाळू, कृपाळू. इथे सर्वांना अधिकार आहे. कुणी मद्यपी असू द्या, सट्टेबाज असू द्या, लुटारू असू द्या, व्याभिचारी असू द्या, खटनट यारे शुद्ध होऊ निजारे हे शुद्ध होण्याचं ठिकाण आहे. सत्संगो गंगा आहे इसमें जो नहाते है पापी से पापी भी पावन हो जाते है. इस तीर्थ से बढ़कर कोई तीर्थ धाम नहीं, दुख क्लेश का संतो यहां कोई काम नहीं. आणि ते सर्वांना अधिकार आहे.
बाबाजी जो जो येतो चरणावरती शरण त्याचे चुकवीत आहेत जन्म आणि मरण, त्याच्यावरती दया करतात, आणि नुसती दयाच करत नाहीत तर दया करून कृपा सुद्धा करतात। कारण जगात अनेक सत्संग पाहिले असतील, सद्गुरूंचा फोटो स्टेजवरती ठेवला जातो, खाली बसून नामस्मरण करतात, पण एकमेव निरंकारी बाबा हरदेवसिंगजी महाराजांचा सत्संग संतानदासने असा पाहिला की स्वयं सद्गुरु बाबा हरदेवसिंगजी महाराजांनी स्वतःची गुरुगादी या ठिकाणी आसन बसायला दिलेलं आहे। वास्तविक पाहता या ठिकाणी बसण्याची दासची योग्यता नाही। कुठे उकिरंड्यावरती पडलो होतो, कुणी गल्लीत विचारत नव्हतं, घरात विचारत नव्हतं, परंतु सद्गुरूंची एक नजर पडली, सद्गुरूंची एक कृपादृष्टी झाली आणि या ठिकाणी संतजनांना बसवलं गेलं। विचार करण्यासारखी गोष्ट आहे, हे फक्त सद्गुरूच करू शकतो, बाकी कोणी नाही। म्हणून श्रोतरीय, ब्रह्मनिष्ठ, दयाळू, कृपाळू आणि चौथं वैशिष्ट्य अतिशय महत्त्वाचं आहे। संपूर्ण विश्वाच्या कल्याणाची तळमळ त्या पूर्ण सद्गुरूंच्या हृदयात असते। म्हणून तर माऊलींना माऊली म्हणतात। मा म्हणजे मानवता हा गुण होता, ऊ म्हणजे उदारता हा गुण होता, ली म्हणजे लीनता हा गुण होता। माऊली म्हणतात, विश्वची माझे घर। विश्वाला माझं घर म्हणणं सामान्य गोष्ट नाही। आमचं घरात पटे ना, दोन भावांचं पटत नाही, दोन जावांचं पटत नाही, दोन गावांचं पटत नाही, भाऊकीचं पटत नाही, गावकीचं पटत नाही, रावकीचं पटत नाही। लांबून रंग रंगोटी केलेले सुंदर टुमदार बंगले दिसतात, पण आतमध्ये घर घर नाही, सगळी घरघर लागलेली आहे। एक कवी म्हणतो, इमारत बनायला वेळ लागत नाही, घर बनायला वेळ लागतो, आणि खरं खुरं घर बनण्याकरता दोन जीवांचा मेळ लागतो। आज निरंकारी बाबाजी जगाचा मेळ बसवू पाहत आहेत। विश्व बंधुत्व हेच माझे मिशन। ना हम हिंदू सिख ईसाई, ना हम मुसलमान है, मानवता है धर्म हमारा, हम केवल इंसान है। कुछ भी बनो मुबारक है, पर पहले बस इंसान बनो। तुम्ही जीवनामध्ये डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, वकील व्हा, बॅरिस्टर व्हा, मिनिस्टर व्हा, तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आहेत, तुमचं हार्दिक अभिनंदन आहे, पण त्या अगोदर तुम्ही माणूस बनणं गरजेचं आहे। आणि मग निरंकारी बाबांच्या या मिशनमध्ये, या मंडळामध्ये माणूस घडवला जातो। शिक्षणाने सुशिक्षित असणारे जगात भरपूर पडलेले आहेत, पण सुशिक्षित माणूस सुसंस्कृत असेलच सांगता येत नाही। म्हणून ही सुसंस्काराची शिदोरी आज निरंकारी बाबांच्या सत्संगातून संतानो या ठिकाणी आपल्याला प्राप्त होते। तर संतानो, कीर्तनामध्ये दास नेहमीच चाल म्हणतो, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, भेदाभेद भ्रम अमंगळ, भेदाभेद भ्रम अमंगळ। हे संपूर्ण जग विष्णुमय आहे आणि ते एकच धर्म आहे, वैष्णवांचा धर्म। भेदाभेद भ्रम अमंगळ। माऊलींनी म्हटलं, विश्वची माझे घर। जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, विष्णुमय जग, पण त्यांचं नाव घेणारे आज भेद करतात। कशी भक्ती होणार महाराज, कसा पाऊस पडणार, प्रेमाने बोला। आणि म्हणून माय बापानो, जाणत्या माणसानं, ज्ञानी माणसाने वाद घालत बसू नये, प्रेमपूर्वक संवाद असावेत। कारण देवाला काय आवडतं? विठ्ठल आवडी प्रेम भाव। विठ्ठलांना, पांडुरंगांना काय आवडतं? अहो, प्रेम भाव आवडतो। निरंकारी बाबांना काय आवडतं? प्रत्येक महात्मा माईकवरती बोलण्या अगोदर म्हणतो, बाबाजींचा संदेश बोलतो, प्रेमाने बोला। बाबांना असं सांगता नसतं का आलं की सर्वांनी माईक हातात घेण्यापूर्वी म्हणायचं, रागाने बोला? नाही, अहो, तो पहिलाच आहे आमच्यामध्ये भरलेला, तो कुठेतरी निघून जावा, उद्देश हा आहे। आणि म्हणून माय बापण, खऱ्या अर्थानं देव कशाचा भुकेला आहे? प्रेमाचा भुकेलेला आहे। म्हणून निरंकारी बाबाजी जगामध्ये प्रेम निर्माण करू पाहत आहेत। दिल्ली आणि मुंबईसारख्या समागममध्ये पहा, 18 पगड जाती एका ठिकाणी बसून जेवतायत, एकमेकांच्या चरणाला स्पर्श करतायत, धन निरंकारजी म्हणतायत। आणि म्हणून संतानो, खऱ्या अर्थानं हे संपूर्ण जग विष्णुमय आहे आणि तो वैष्णवांचा धर्म आहे। आज निरंकारी बाबाजी म्हणतात की भला करो सबका प्रभु, सबका हो कल्याण। नाही तर आम्ही निरंकारी बाबांच्या चरणावरती येण्यापूर्वी संकुचित होतो। दास वैयक्तिक एक अनुभवाजी तो सांगेल, आठवला म्हणून न सांगण्यासारखं आहे, पण दासचा स्वभाव आहे। कारण गुण मी किती मोठा आहे आपण सर्वांना सांगतो, पण अवगुण शक्यतो कोणी स्टेजवरून सांगत नाही। आणि 16 वर्षाच्या माझ्या भक्तीतला माझा अनुभव असा आहे की अवगुण जेव्हा मी सर्वांच्या संतांच्या मेळ्यामध्ये शेअर करतो, त्यावेळी बाबाजी डबल कृपा करतात, प्रेमाने बोला। मी कॉलेज असताना कसा होतो,
मित्रांशी गोडगोड बोलणार, त्यांचा चहा पिणार, त्यांच्याकडून नाश्ता घेणार, बिल त्यांना भागवा म्हणणार. आणि ते निघून गेले की म्हणणार यांचं काम व्हायलाच नाही पाहिजे. म्हणजे असं मी रिअल होतो. पण निरंकारी बाबांच्या चरणावरती ब्रह्मज्ञान झाल्यानंतर 15 ऑगस्ट 1997 वार शुक्रवार 4:45 निंदा करण्याच्या भावनेने मी इथे आलो. कारण कॉलेज असताना देवच मानत नव्हतो. माझा जन्म एका वारकरी संप्रदाय कुटुंबातला. आजही माझ्या वडिलांचं वय 87 वर्ष आहे. पण मी स्वतः कधी देव ऐकत मानत नव्हतो. वडील कीर्तनाला घेऊन जायचे, त्यांचा डोळा चुकून मी कधी पळून जायचो त्यांनाही कळायचं नाही. आणि देवधर्म मानत नव्हतो. कॉलेजला असताना अंधश्रद्धा समितीत काम करायचो, दाभोळकरांच्या संस्थेत. त्यामुळं कशावरती विश्वास नसायचा, देवधर्म कसं काही मानत नव्हतो. पण कधी कधी जेवायला जात कॉलेजला जाताना जेवायला बसायचो घरी आणि रेडिओवरती गाणं ऐकायचो. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. आणि मी चक्रावून जायचो. अरे मी तर म्हणतो या जगात देवच नाही. आणि या गाण्यात तर म्हटलेलं आहे की मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. मग मी मागे बघणार, पुढे बघणार, मंगेश काय कुठे दिसायचा नाही. म्हणजे गाणं चुकीचं आहे, खोटं लिहिलेलं आहे. पण खोटं नाही, खोटा मी पडलो. निरंकारी बाबा हरदेवसिंगजी महाराजांनी 15 ऑगस्ट 1997 वार शुक्रवार 4:45 मला ब्रह्मज्ञान झालं. आणि जगातला संतानो, माझ्या पिंडातला आणि ब्रह्मांडात भरलेला देव प्रत्यक्ष मी पाहिला. हा माझ्या जीवनातला सर्वात मोठा अनुभव आहे की निरंकारी बाबांनी मला देव दाखवला. हरिपाठ, ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, दासबोध, वेद, उपनिषदे, पुराण आणि कुराण या सर्व धर्मग्रंथांच्या साक्षी पुराव्याने या परमात्म्याचं दर्शन झालं. कौन कहता है की मेहरबान नाही मिलता, कौन कहता है की भगवान नाही मिलता, कौन कहता है की अल्लाह ताला नहीं मिलता. अरे वो तो हर जगह मौजूद है, उसे ढूंढने वाला इंसान नहीं मिलता, उसे ढूंढने वाला इंसान नहीं मिलता. मुर्शिद कोई भी हो लेकिन वो हक से मिलाता है क्या. देखो, भजन गाने से ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाने से भगवान नहीं मिलता. लोग पत्थर की पूजा इसलिए करते हैं कि जिंदगी में विश्वास रखने जैसा आदमी नहीं मिलता. अल्लाह हाजिर नाजिर है, अल्लाह अंदर बाहर है, कण कण में है अल्लाह, डाली डाली में है अल्लाह, पत्तो पत्तो में है अल्लाह. आमच्या सर्व संतांनी सांगितलं की बाबानो, देव या जगामध्ये एक आहे. 6-7 वर्षाच्या पाठीमागे कसारा घाटामधून जात असताना पहिल्यांदाच तिकडे कार्यक्रम झाले कसारा भागामध्ये. एसटीतून जात होतो आणि काही पायात चप्पल न घालता माणसं वारीला दिंडीला निघाल्यासारखी दिसली. सहज शेजारच्या महात्मांना प्रश्न विचारला, म्हणजे महात्माजी हे कुठे चालले हो. तर महात्मा म्हणतात, हे मुंबईहून निघालेत आणि चाललेत शिर्डीला. म्हटलं मग पायात चप्पल नाही. म्हणजे तो त्यांचा भाव आहे, ते पायी वारी करतात आणि पायात चप्पल न घालतात. म्हटलं काय श्रेष्ठ असतील भक्त, एवढ्या लांब मुंबई ते शिर्डी. पण परत मनामध्ये विचार आला, शिर्डीला जाणं मुबारकबाद आहे, परंतु संदेश जर कळला नाही आयुष्यामध्ये जन्माला येऊन, तर मात्र जाणं व्यर्थ आहे आणि जीवनही व्यर्थ आहे. साईबाबांनी जगाला संदेश दिला, सबका मालिक, सर्वांचा मूळ मालक एक आहे. साईबाबा म्हणतात सबका मालिक एक. पण वर्तमान सद्गुरु निरंकारी बाबाजी म्हणतात सबका मालिक एक. सही बात है लेकिन तू उसको पहिले देख. आणि म्हणून आज संधी आहे. दास प्रवचन संपल्यानंतर ज्ञान कक्षामध्ये बसून घ्या. एक श्रद्धेचा नमस्कार निरंकारी बाबांच्या चरणावरती करा आणि जाणून घ्या की मी कोण, आलो कुठून आणि मला जायचंय कुठे. कुणाच्या सत्तेने मी जीवन जगतोय ती सत्ता आज जाणून घ्या. म्हणजे तुम्ही सत्ताधीश व्हाल. ज्याने गुरु आधार घेतला जगी तया तोटा नाही, मन वाणी आणि पावन कर्म क्लेश मणी तिळभर नाही. साऱ्या जगताचा राजा तो, रहस्य ज्याने जाणी येले, दुःख दारिद्र्य येईन जबळी, ज्याने सद्गुरुला ओळखले. अंग संग जो बसला आहे, श्वास श्वास हो याचे ध्यान, अवतार ऐशा गुरुभक्तावरुणी, ओवाळीन मी माझे प्राण. तर आज ही संधी आहे. जीवनातला सर्वात मोठा आनंदाचा महत्वाचा क्षण जर कुठला असेल, दिवस जर कुठला असेल, तर निरंकारी बाबाजी म्हणतात की ब्रह्मज्ञानी संत भेटणं आणि आत्म्याला परमात्मा समजणं. आणि आज ती संधी आहे. फक्त एक श्रद्धेचा नमस्कार बाबांच्या चरणावरती करा. कारण माझा अनुभव आहे, बऱ्याच मित्रांना सत्संगला मी घेऊन येतो, ते ज्ञान घेतो म्हणतात. पण सत्संग संपल्यानंतर पहिले पंक्तीलाच बसतात, प्रेमाने बोला. अहो म्हटलं काय महात्माजी, तुम्ही आज ज्ञान घेणार होते. असं देव महाराज,
ज्ञान काय कुठे पळून जाणार आहे का? पुढच्या वर्षी याच ठिकाणी कार्यक्रम होणार आहे, पुढच्या वर्षी घेऊ जरूर. ठीक आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे. गेल्या वर्षी सुभेदार जाधवजी होते, या वर्षी दासला आमंत्रित केलं, पुढच्या वर्षी आणखीन विद्वान संत या ठिकाणी येतील. सत्संग ही खूप मोठी भरेल. परंतु मायबापानो, रोज संध्याकाळी अशी रात्र होते, जग झोपी जातं, झोपणं तुमच्या माझ्या हातात आहे, पण सकाळी किती जणांना उठवायचं याचा सूत्रधार देव आहे. आले देवाजीच्या म्हणा, तिथे कोणाचे चाले ना. गेली 12 वर्ष झालं मी मिरजमध्ये राहतो. मिरजमध्ये माझा एक तरुण मित्र आहे. कधी बॅग अडकून मी कीर्तनाला जातो, कधी सत्संगाला, कधी प्रवचनाला. तो समोरून जर येत असेल तर बोलका स्वभाव असल्यामुळे मी गप्प बसत नाही. त्याला म्हणतो, चल की रे कीर्तनाला, चल की रे प्रवचनाला. तर तो माझा मित्र मला उलट म्हणतो, महाराज तुम्ही खूप लवकर या मार्गात शिरले हो. मी म्हटलं, मग अरे तू केव्हा येणार? तर तो म्हणतो, मी सुद्धा येणार आहे, पण आत्ताच नाही, मुलं बाळ नातवंड सगळ्यांचं एकदा रेगरूपाला लावतो आणि मग तुमच्याच मार्गात आहे. मी म्हटलं, मी सुद्धा भक्ती करणार आहे, मी सुद्धा सद्गुरूंच्या चरणावरती शरण येणार आहे, मी सुद्धा ब्रह्मज्ञान घेणार आहे, पण उतारवयात घेणार आहे. म्हटलं, मी भक्ती करणार आहे, उतारवयात करणार. मी म्हटलं, बाबा रे तुझं म्हणणं मला पटतं आहे, तू भक्ती उतारवयात करणार म्हणतोयस ठीक आहे, पण उतारवयाच्या आतच उतरलास तर कोण क्षण येईल कैसा, नाही देहाचा भरवसा. हा देह नाशिवंत आहे, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खतो काळ सावधान, संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. आणि म्हणून माय बापानो, प्रपंच म्हणजे काय आणि परमार्थ म्हणजे काय? जेथे विचारांना अंतच नाही तो प्रपंच, आणि जेथे विचार जाऊन आपोआप समाधानास पावतात तो परमार्थ. ज्यातलं केलेलं काहीही कामाला येणार नाही तो प्रपंच, आणि ज्यातलं केलेलं काहीच वाया जात नाही तो परमार्थ. मन जर श्रीगुरूंच्या चरणावरती नमलं, मनाने जर मनावरती घेतलं, तर मृत्यूच्या पूर्वी सुद्धा पूर्ण करून घेता येतो, प्राप्त करून घेता येतो तो परमार्थ. आणि मेलं तरी जो संपत नाही त्याला म्हणतात प्रपंच. आणि म्हणून आज आत्तानी ताबडतो, TV ला एक कार्यक्रम होता अतुल परतुर यांचा, की आज आत्तानी ताबडतो, तसं या ठिकाणी सुद्धा आहे. प्रवचन संपल्यानंतर देव ज्यांना हवा असेल, पाहायचं असेल, त्याची ओळख करून घ्यायची असेल, त्याच्याशी नातं जोडायचं असेल, तर ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून घ्या. निरंकारी बाबाजी म्हणतात, ब्रह्मज्ञान से ही आत्मज्ञान संभव आहे. साईबाबांनी जगाला संदेश दिला, देव एक आहे, सबका मालिक एक. वर्तमान सद्गुरु म्हणतात, एक तू ही निरंकार. निरंकार हा शब्द हिंदी आहे, निरंकार हा शब्द पंजाबी आहे, पण याचा मूळ मराठीत अर्थ होतो निराकार. आणि आमच्या समस्त वारकरी संतांनी त्या त्या समयाच्या सद्गुरूंच्या चरणावरती शरण जाऊन कुठल्या देवाला पाहिलेलं आहे? अहो याच निराकाराला. आम्ही म्हणतो निरंकार, तुम्ही म्हणतो निराकार. हरिपाठात म्हटलेलं आहे, अव्यक्त निराकार नाही जया आकार. असाच देवाच बाबाजी दाखवणार आहे तुम्हाला, की ज्या देवाला आकार नाही, विकार नाही, रंग नाही, रूप नाही, वास नाही, गंध नाही. भगवद्गीतेच्या 2 अध्यायामध्ये 23 क्रमांकाचा श्लोक आहे, नैनम छिंदंती शस्त्राणी, नैनम दहती पावकः, न चैनम क्लदंता पू न शोषित मारुतः. माऊलींनी त्याच्यावरती टीका लिहिली, हा अनादि नित्य सिद्धू निरुपाधिक विशद्धू, म्हणून शस्त्रादिके छेदू न घडेया, हा प्रलयदक्केना पल्लवे, अग्निदाहोन संभवे, येत महाशोषून प्रभवे मारुताचा. अर्जुन हा नित्यू, अचळू हा शाश्वतू, आणि सर्वत्र सदोदितू परिपूर्ण हा. असा हा परमात्मा की जो शस्त्राने कापला जात नाही, अग्नीने जळत नाही, वाऱ्याने सुकत नाही, पाण्याने भिजत नाही, जो स्त्री नाही, पुरुष नाही, नपुसक नाही, ज्या साधी नाही, मध्य नाही, अंत नाही, जो बेअंत आहे, सतचित आनंद स्वरूप आहे, असा परमात्मा ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये उभी आहे. म्हणोनी अर्जुना मी नसे, ऐसा कवन ठाऊ असे, परिप्राणियांचे दैव कैसे, जे न देखती माते. अरे अर्जुना, सुईच्या टोका एवढी देखील जागा आहे जगामध्ये अशी शिल्लक नाही रे की जिथे मी नाही, परंतु हे मूढ लोक, अज्ञानी लोक मला न जाणता माझी भक्ती करतात, आणि जन्म आणि मरणाच्या 84 लाख योनीच्या फेऱ्यामध्ये पुन्हा पुन्हा भ्रमंती करतात, भटकंती करतात. आणि म्हणून माय बापानो, साईबाबांनी जगाला संदेश दिला, सबका मालिक एक. निरंकारी बाबाजी म्हणतात, एक तू ही निरंकार. जगद्गुरूंचा अभंग आहे, बऱ्याच गावामध्ये त्या अभंगावरती दासनी कीर्तन केलं, आपुला तो देव एक करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे, एरती माईके दुःखाची जणीती, नाही आधी अंती अवसाणी, अविनाश करी आपुली ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे, तुका म्हणे एक मरणची सरे, आणि उत्तमची उरे कीर्ती मागे.
तर हरिपाठात सुद्धा काही वेगळं म्हटलेलं नाही. एक हरी आत्मा जीव शिव सम, वाया तू दुर्गमा न घाली म्हण. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, आणि भरला घनदाट हरी दिसे. हरी घनदाट भरलेला आहे, तोच आज निरंकारी बाबांकडून पाहून घ्या. जगद्गुरु तुकोबारांनी एका वाक्यात देवाचा पत्ता सांगितलेला आहे, जास्त वेळ लावला नाही, जेवढा आम्हाला समजायला वेळ लागला. काही जण न समजून घेता निघून गेले शरीर सोडून. एकाच वाक्यात देवाचा पत्ता सांगितला जगद्गुरु तुकोबारांनी. कुठे आहे देव? तुझे आहे तुझ पाशी, परी तू जागा का विकलाशी. आता रोजचा प्रवास आहे माझा एक्सप्रेस हायवेवरनं, आणि बाहेर बघितलं की तेच 1 BHK, 2 BHK, 3 BHK, 4 BHK. येणे प्लॉट शिल्लक आहेत, जागा विकणे आहे, ह्याच्याशिवाय बोर्डच दिसत नाही महाराज. नुसती डोक्यामध्ये माया आहे. नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. काळाची आवडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा तुझं मायबाप. सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजेची कामिणी ती दूर राही. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. आणि मग देव नावाची सत्ता, देव नावाची संकल्पना आमच्या अत्यंत जवळ आहे. गॉड इज नॉट मटेरियल, गॉड इज अ सुप्रीम पॉवर. गॉड इज ऑफन टू व्हिजिटर्स मोस्ट ऑफ द टाईम, बट वी आर नॉट ॲट होम. देव तुम्हाला भेटण्यासाठी इच्छुक आहे, तो प्रत्येक क्षणाला आमच्याकडे येऊ पाहतो आहे. पण आपला आपल्या घरामध्ये पत्ता नाही, त्याला कोणी काय करायचं. अमृत घट भरले तुझ्या घरी, का वनवन फिरशी तू बाजारी. म्हणून जगद्गुरु म्हणतात तुझे आहे तुझ पाशी. तर आज देहातला देव निरंकारी बाबांच्याकडून पाहून घ्या. अहो गावातलं मंदिर माणसाने बांधलं, गावातल्या मंदिरातली मूर्ती माणसाने घडवली तुमच्या माझ्यासारख्या. आणि ब्रह्मज्ञान नसल्यामुळे आता मंदिरं बांधायचंच काम चालू आहे सगळीकडे, माणसं घडवायचं काम नाही चालू. त्याच मंदिरात बसून पुन्हा पत्ते खेळला जातो, 3 पाणी खेळलं जातं, दारूच्या बाटल्या फोडल्या जातात. शोकांती काय हे? म्हणून दास सांगतो की मंदिरं बांधण्यापेक्षा माणसं घडवा. प्रेमाने बोला, निरंकारी बाबांचा प्रयास तोच आहे. अरे बाबानो, हे मंदिर कोणी घडवलं कधी विचार केलात? गाथ्यामध्ये अभंग आहे, झाली गर्भाची रचना, ठाऊक नव्हते दोघा जणा. जेव्हा तुझा बाप होता बाळ तेव्हा कुठे कंटिला असतो काळ, जेव्हा तुझी आईच होती ताणी तेव्हा कुठे होतास तू प्राणी. 9 महिने 9 दिवस मातेची पोटी, तुझ कुणी पुरवली तू पुरोटी, कुणी दिले तुझा हातपायन, कुणा म्हणशी तू बाप माय, याचं कोडं निरंकारी बाबा सांगतात. देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. जशी उसामध्ये हो साखर, तैसा देही परमेश्वर. जसे दुधामध्ये हो लोणी, तैसा देही चक्रपाणी. म्हणून आज देहातल्या देवाची ओळख करून घरी जावा. तरी पण काही जण म्हणतील, एवढी वर्ष आम्ही केलं आम्हाला देव भेटला नाही. महाराजांच्यावरती कुठे लगेच विश्वास ठेवता? अजून 1-2 कार्यक्रम बघू, मग घेऊ की ज्ञान. ज्ञान तुम्ही पुढच्या वर्षी जरूर घ्याल, पण हे तुमचं शरीर ज्ञान घेण्यासाठी तग धरून राहील किंवा नाही याची काही गॅरंटी नाही. म्हणून आज आत्ता आणि ताबडतोब ही संधी पुन्हा येणार नाही. एक चूक करून बघा, पटलं तर घ्या, नाहीतर सोडून द्या. घ्यावंच असा अट्टहास नाही. शास्त्र प्रचिती, आत्मप्रचिती आणि संत प्रचितीला अनुसरून सर्व धर्मग्रंथ शास्त्रांच्या पुराव्यानिशी जर योग्य असेल, बरोबर असेल, तर घ्यायला काहीच अडचण नाही. देव कसा आहे? देव शक्ती स्वरूप आहे, व्यक्ती स्वरूप नाही. मज निराकार आकाराशी येणे तुम्हा भक्तांचे ऋण फेडावया. मूळ परमात्मा हा निर्गुण निराकार आहे. कीर्तनामध्ये आम्ही नेहमीच चाल म्हणतो, ऋण फेडावया अवतार झाला, अविनाशी आला आकाराशी. प्रत्येक युगायुगाला जन लोकांना भक्ती शिकवण्याकरता, आत्मस्वरूप प्राप्त करून देण्याकरता हा अविनाशी असणारा, निर्गुण निराकार असणारा परमात्मा सगुण साकार मानव देहातून मायबापानो येत असतो आणि स्वतःला संतानो जशी पाहिजे त्या पद्धतीनं भक्ती शिकवित असतो. कुराण शरीफमध्ये सुद्धा एक वाक्य सापडतं, मैने हर वक्त हर समय एक ऐसी वल्ली भेजी है इस संसार में, ताकि शख्स कोई तक्रार ना करे कि मेरे पास ये सच का संदेश आया नहीं. वेदांतांनी देवाविषयी बोलताना फक्त एकाच वाक्याचा आधार घेतला, एको सत्य द्वितीयो नास्ती ब्रह्म सत्यम जगत मिथ्या. 1400 वर्ष तपश्चर्या केली होती चांगदेवानी, पण त्यांना देव कळला नव्हता. 14 वर्षाची चिमुकली मुक्ताई म्हणते, उलट उलट माघारा प्राण्या फिरगोते खासी, अरे माया नदीच्या महापुरी रे वाहुनी आजासी. म्हणे मुक्ताई ऐका सांग देवा, पाहुनी घ्या रोकडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. म्हणून हे उघडं परब्रह्म जाणून घ्या. सृष्टी निर्माण होण्यापूर्वी हा देव होता, आजही आहे. सृष्टी जरी संपली तरी तो राहणार आहे. मी या जगामध्ये जन्माला येण्यापूर्वी तो होता, आजही आहे, आणि मी जरी जगातून निघून गेलो तरी तो असणार आहे. असा परमात्मा
आज पाहून जाणून घरी जा आणि आयुष्य संतानो सुंदर करा. बाबाजी म्हणतात की मनुष्य जन्मच एवढ्या करताय, कशा करता, या खऱ्या देवाला जाणून त्याची भक्ती करण्याकरता. जगद्गुरु तुकोबारांनी तेच सांगितलं, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन. अहो डोळे असून आंधळं म्हणले कुणाला म्हटले, आपल्यालाच म्हटलेलं आहे. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरोनी खऱ्या देवा. मग खरा देव कुठे आहे की ज्याच्या सत्तेनं आपलं शरीर चालतं. चाले हे शरीर कोणाचे असत्ते, कोण बोलवी तो हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण, भजन त्याचे चुकू नका. तर तोच एक परमात्मा आज आपल्याला या ठिकाणी जाणता येईल. सर्व वारकरी संप्रदायातील संतांनी सुद्धा हाच संदेश दिलेला आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, सद्गुरु वाचोनी सापडे न सोय, धरावे ते पाय आधी आधी. माऊली म्हणतात, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आणि आता उद्धरलो गुरुकृपे. माझे वडील बंधू निवृत्तीदादा माझ्यावरती कृपावंत झाले, त्यांनी मला अद्वैत परब्रह्माचा ब्रह्म साक्षात्कार घडून दिला आणि मी परमात्मा जाणला. अधिक देखणे परी निरंजन पाहणे, योगीराज विनवने मन आले ओ माये, चंदन जेवी भरला अश्वत्थ फुलला, तैसा देखिला निराकार ओ माये. तर नाथ महाराज म्हणतात, सद्गुरूंच्या संगे शिष्य बिघडला सद्गुरूची झाला. दौलताबादेच्या किल्ल्यावरती जनार्दन स्वामींनी जेव्हा ही दृष्टी दिली तेव्हा आनंदाने अभंग गातात. अवघे चित्रे लोक्य आनंदाचे आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेले, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथांचा नाथ जनार्दन. अवघे चित्रे लोक्य आनंदाचे आता. आता म्हणजे आधी काहीतरी घडलं. मी सद्गुरूंच्या चरणावरती शरण गेलो, त्यांनी मला ही ज्ञानदृष्टी दिली. कारण चमड्याच्या डोळ्यांनी खरा देव पाहता येत नाही, चर्मचक्षु कुच कामी ठरते. त्या ठिकाणी उपयोग होतो तो ज्ञानदृष्टीचा, आणि ही ज्ञानदृष्टी सद्गुरूच देतात, बाकी कोणी देऊ शकत नाही. एका जनार्दनी एकपणे उभा, चैतन्याची शोभा शोभत असे, अवघे चित्रे लोक्य आनंदाचे आता. तर सनातन काळात सर्व संतांनी त्या त्या समयाच्या सद्गुरूंच्या चरणावरती शरणागती घेतलेली.